लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्याकरता मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वेनं भाडेवाढीसंदर्भातला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मासिक पास आणि तिकिटाच्या दरात मोठी वाढ होणार आहे. त्याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वेला झालेला 1400 कोटींचा तोटा भरून काढण्याकरता हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतूक दरात फारसा फरक पडणार नसला तरी मात्र लोकलच्या पासमध्ये आणि तिकिटात दरवाढ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या पासमध्ये 47%, सेकंड क्लासच्या पासच्या दरात 38% इतकी घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील विविध मार्गांवरची कशी असेल प्रस्तावित भाडेवाढ पाहूयात. चर्चगेट मुंबई सेंट्रल सध्याचे दर आपण बघतोय. टप्प्याटप्प्यानं हा प्रवास अधिक महाग होत जाईल या प्रस्तावित भाडेवाढीत. चर्चगेट ते दादर लोकलचं तिकीट वाढणार नाही आहे, पण सेकंड क्लास मासिक पास 130 वरून 160, फर्स्ट क्लासचा मासिक पास 485 वरून 600 रुपये. चर्चगेट अंधेरी 15 रुपये नवीन दर तिकिटाचा. सेकंड क्लास मासिक पास 215 रुपये, फर्स्ट क्लासचा मासिक पास 665 वरून 850 रुपये. चर्चगेट बोरिवली लोकलचं तिकीट 15 रुपयावरून 20 रुपये होणार. सेकंड क्लासचा मासिक पास 215 वरून 250 रुपये, फर्स्ट क्लासचा मासिक पास 750 रुपयांवरून 965 रुपये. CST दादर लोकलचं तिकीट 10 रुपये, आधीचं 5 रुपये. सेकंड क्लासचा मासिक पास 130, आता 160 रुपये. फर्स्ट क्लासचा मासिक पास 485 वरून आता 600 रुपये. सेकंड क्लासचा मासिक पास 130 रुपयांवरून 180 रुपये, फर्स्ट क्लासचा मासिक पास 565 वरून 700. लोकलचं तिकीट 10 रुपयांवरून थेट 15 रुपये. CST ते घाटकोपर प्रस्तावित भाडेवाढ आपण बघतोय. CST ते ठाणे सध्याचे दर आणि नवीन दर. लोकलचं तिकीट 15 रुपयांवरून 20 रुपये, सेकंड क्लासचा मासिक पास 215 वरून 250 रुपये, फर्स्ट क्लासचा मासिक पास 750 रुपयांवरून थेट 965 रुपये. लोकलचं तिकीट 15 रुपयांवरून 20 रुपये, सेकंड क्लासचा मासिक पास 315 वरून 330 रुपये, फर्स्ट क्लासचा मासिक पास 1095 वरून 1300 रुपये. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.